मैं नादान था जो अपने वफा को तलाश करता रहा। ये ने सोचा कि तू तो क्या, एक दिन अपनी खुद की सांस भी बेवफा हो जाएगी। मिर्जा राज, कर कचून बांध त्याला, वेळ अजून थोडं अंगास। अय अय अय, अरे तुझं पाय तिकडे घेन तो हिडे बांधा, अरे पैसे पाहिजे शुभंदर काम करणा। अय तुझा बाप बसला की तू लक्ष ठेवतोय मी त्याच्याकडे। कटाळ्या काय बघतोस रे, पुढच्या जत्रेला तुलाच कापायचं आहे। अरे लक्ष्मी आयला नवस बोलले म्या। मालक शिडी तयार झाली, कुठे घ्यायची? इकडे भितडी लाव, दर उंची बघून लाव बस। इकडे घ्या, इकडे नाही नाही, थोडी मधी, थोडी थोडी पलीकडे, पलीकडे थोडी, अजून अजून तिकडे घ्या की तिकड। आकाश नाही काय, कोण आहे घे की तिकड। लाव लाव, नीट लाव, नीट लाव। राहू दे तिकड, म्हणजे घसरायचे पण नाही, मला भी येईल उतरता। अरे राधे तुझी नेणी बर का, आपडली तर 8 दिवस उठत नाही अंथरुणावरून। नसते आपटत, उग तू नको नाट लाव। अरे राधे जरा हळू ये ग। तू भी चालव रे, धारा काढायला घ्या। ए राधा, अगं आवरलं किती अजून, चल आपल्याला भंडाऱ्याला जायचंय। ए मला जायचं, जाय तू एकटी। काय म्हणली, येडी बिडी झाली की काय? अगं लय दिवसारी काशी बाबा गावामध्ये आले, तुला नाही माहिती तिथायच्याच पाया पडून आणायचं हिला, ओपल्यासारखी बागती म्हणून। अरे राधे अय, अगं तुला एकदा सांगितलं कळत का नाही ग, अगं पाय बी मुरगळत मला म्हणत नाही परत चल दाखवण्यात घेऊन म्हणून। नाना गावातली सगळी पोरं पोरं आमदारांकडे चाललं। कशाला? नाना पीर बाबाची जत्रा 3 महिन्यावर आली, यात्रा कबड्डी सोबत अध्यक्ष पण बदलायचा, आणि हा यावर्षी अध्यक्ष बदलायचं म्हणजे बदलायचं। हे म्हातारे कोतरे कवर ठेवायचे गावात, आम्हा तरुण पोरांच्या मनासारखं काहीच होत नाही या गावात। नाना यात्रा कमिटी हातात घ्यायची आहे, म्हणजे सारं गाव हातात आल्यासारखं या। नाना मला अध्यक्ष व्हायचे म्हणून आमदारांकडे चाललोय, ताई म्हणाल की इकडे करू पाहिजे। नाना माझं असं म्हणणं तुम्ही लक्ष घ्याला नाही त्यात काहीतरी, तुम्ही एखादा फोन लावा, काही चिटिंग लावतो आणि तर बघ
ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ರಜ ನೀ ಗೋಷ್ಟ ಲಕ್ಷಕ್ಕೆ ಠೇವು ಜಚ ನಾಲ್ಕ ದಿವಸ ತೆ ಉಪಾಶಿ ಅದೇ ಜಚ ಹತ್ತ ದಿವಸ ತೆ ತುಪಾಶಿ ಆಪಲಿ ಘರಾಣ್ಯಾಚಿ ಇಜ್ಜತ್ ಟಿಕನ್ ತೆವಡ ಬಗ್ राधा आवरले का नाही अजून काशीनाथ बाबांचा मार्ग हुकले ना बघणच मी तुझ्याकडं काशीनाथ बाबा येणार आहे त्यांचं प्रवचन आहे आणि जरा उशीर झाला ना की काशीनाथ बाबाला लय राग येतो बघा तर आवरा लवकर चला मुरल्या घर आतून बाहेरून झाडून घे जरा उगी राडा घाल नको काय आता चला की पटकन वय वय चाल मी नाही आलं ध्यानात आलं घ्या आणि या दोन तास घालू त्या माणसाचा मुतखडा कवर माझ्या आयुष्यात तरास देणार आहे काय माहिती मुरल्या अरे तुझा बाप गेलाय लढायला आता तो कवर येणार त्याचं नेम नाही ते डार लुटून घे माझं तुझं तोंड झाले आणि हा तुला जर बाहेर जायचं असेल ना तर कुलूप लावून बाहेर जा आणि हे दळण इथं ठेवलंय ते गिरणीत जाऊन दळण घेऊन ये उद्या त्याला घरात पीठ नाही काय समजलं का वय वय मी जाऊन ते काशीनाथ बाबा का पिकले काशीनाथ बाबा तेवढं त्या माझ्या नवऱ्याच्या मुतखाड्याचं सोक्ष मोक्ष लावायच जाता लय त्रास झालाय बघा कुठं निघाली ताडा ताडा आवरून पिवरून चालले की मसन वाटत एवढं नटून काय म्हणलं रे मेल्या जरा मेंदू जागेवर ठेव की गावात भांडार आहे समजत का नाही काही होय अगं मग तू काशीनाथ बाबाकडे जाणार असेल होय जाणार की हा म्हणजे ते म्हणणं बिन्न काय ते मानणार असेल मानणारच आहे बर का चल हो बाजूला काय मानणार आहे मानणार आहे म्हणून या तिघांना जरा सुधरून दे चल हो बाजूला उशीर करतात मेले मुरल्या मुरल्या गेलो बाहेर कुठे गेलाय भाईवानी बसला असं डुंगान वाढ अरे अरुण काय म्हणणो जरा शांत बसा ना आज घरी मी एकटाच आहे संडसाच्या मुतखडाच्या नावाने मात्र गेलंय तिकडं आणि देवाच्या नावाने मात्र गेली इकडं कळलं ना खांबे आणून ठेवलाय आज घरकोच म्हणाय गे अड्डा हो माशे जरा ऐका माव प्यायला आपण रोजच बसतो आज जरा डोळ्यात सुख घेऊ ना वय वय मंदिरावर आहे ना बाबाचं प्रवचन आहे म्या गावात ऐकलंय बाबाला जे मागन ना ते मिळून देतोय तो म्हणून म्हणतोय अहो होईन कामात काम लहान पुरींपासून मोठ्यांपर्यंत दम देत असती तुझं एकट्याच नाही गायचं कदा ओढणे मेना येणार तिकडे कळलं ना ते बाबा का पिबा गेला मला काय घेणं नाही त्याच तुम्हाला असं तर तुम्ही जा ते काय खरं त्या बाबा त्या बाबाचं देवाचं खरं असतं तर दुष्काळ पडला असता का Thank you.
चाललो आता काशीनाथ बाबाकडे. काशीनाथ बाबाकडे अख्खं गाव जाते म्हणजे काहीतरी आहे. त्याचं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, त्याच्याकडे तुम्हाला गारण द्यायचं असते, ते तुम्हाला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. आणि आजचा एपिसोड कसा वाटला त्यासाठी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता मी चाललो काशीनाथ बाबाकडे, लय अर्जंट आहे.